तुम्हाला जर खाण्याची आवड असेल किंवा नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर स्वागत आहे आपल्या चविष्ट जेवण या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण गुळाचा चहा बनवलेला आहे, अतिशय टेस्टी चहा, सर्वांनाच आवडतो। 90% लोकांना देशातील चहा आवडतो, तर त्यांच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले गुळाचा चहा। आपण नेहमी साखरेचा चहा पितो, पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान चहा बनतो आहे आणि खूप छान टेस्ट येते आणि तुम्हाला नक्की आवडेल। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी 1 कप पाणी घेत आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा चहापत्ती टाकत आहे। कोणतीही चहापत्ती चालते, तसं काही नाही की ह्याच कंपनीची असायला हवी। तर हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण अद्रक खिसून टाकणार आहोत। अद्रक खिसून टाकली की त्याची चव मिक्स होते, किंवा ठेसूनही टाकू शकता। अशा प्रकारची आपण अद्रक खिसून टाकलेली आहे। गॅस मोठाच ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 इलायचीची बोंडं टाकणार आहोत। अशा प्रकारे हे वरची साल काढायची आहे, सालीसोबत टाकणार आहोत। हे बघा, गॅस थोडा आपण लहान करूया, म्हणजे मीडियम ठेवूया। अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि हे छान प्रकारे उकळून घ्यायचं आहे। त्याला आपण चमच्याने हलवूया। जे आपण इलायची वगैरे टाकलेली आहे ते पूर्ण मिक्स व्हावी याच्यासाठी चमच्याने हलवून घ्यायचं आहे। जे अद्रक टाकलेली आहे, अद्रकचा आणि इलायचीचा तर वास येतच आहे आणि हे उकळलेलं आहे छान प्रकारे। तर आपण 1 कप घट्ट दूध छान तापवलेलं टाकत आहोत। तर गूळ आत्ताच टाकायचा नाही, हे छान उकळू द्यायचं आहे अगोदर। अशा प्रकारे हलवत राहायचं आहे, हलवण्याने सगळं मिक्स होतं, एकजीव होतं। छान उकळी आलेली आहे। जे उकळी आलेली आहे ते हलवायचे, म्हणजे व्यवस्थित एकजीव होते। वेलची जी आपण टाकलेली आहे, इलायची किंवा अद्रक, असं चहाला उकळी आली आणि आपण ठेवलं, असं हलवत राहिलो तर आणखीन चव छान होते चहाची। तर आता आपण गॅस एकदम लहान ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये हा बारीक खिसून घेतलेला गूळ आहे, तर खडे नाही टाकायचे। आपण जो गूळ असतो तो बारीक एकदम करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ते मी 2 चमचे टाकत आहे आणि अशा प्रकारे बारीक गॅस ठेवून हलवायचं आहे। जर खडे टाकले तर लवकर विरघळणार नाहीत किंवा दूध फुटायचीही शक्यता असते, त्याच्यामुळे खडे टाकायचे नाहीत। बारीक छान खिसून, बारीक करूनच गूळ टाकायचा आहे। हे हलवत राहायचे कारण गूळ लवकरात लवकर विरघळेल। अशा प्रकारे आपला गूळ विरघळलेला आहे। बारीक गॅसच ठेवायचा आहे उकळी येईपर्यंत, मोठा गॅस करायचा नाही, कारण मोठा गॅस केल्याने एखाद्या वेळेस दूध फुटू शकतं, त्याच्यामुळे बारीक गॅसामध्येच आपल्याला हा चहा उकळू द्यायचा आहे। 2 मिनिट लागतील उकळी यायला, 1 ते 2 मिनिट जास्तीत जास्त, जास्त वेळ लागणार नाही। अशा प्रकारे आपला चहा उकळलेला आहे, छान उकळीही आलेली आहे आणि चहा फुटलाही नाही, किती छान प्रकारे झालेला आहे गुळाचा चहा। नक्की ट्राय करा, ह्याचा वासही खूप छान येत आहे। तर आता आपण गाळून घेऊया। आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक करत नाहीत, व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाहीत, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।